आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आज आपण इयत्ता 10वीमधील प्रकरण क्रमांक 3 विज्ञान 1 मधील रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे हा पाठ पाहणार आहोत. तर त्याआधी आपण काही यामध्ये कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. त्यामध्ये सुरुवातीला बघायचे आहेत की रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, त्याच्यानंतर मूलद्रव्ये आणि संयुग याच्यामध्ये काय फरक आहे, आणि त्यानंतर तिसरा पॉईंट जो बघणार आहे तो म्हणजे रासायनिक अभिक्रिया लिहिण्याच्या काही पद्धती असतात किंवा काही स्टेप्स असतात, त्या स्टेप्स कशा होतात आणि कशा आपण त्या स्टेप्स यूज करून आपण कशा रासायनिक अभिक्रिया लिहू शकतो हे आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी सुरुवातीला आपण बघूया की मूलद्रव्ये आणि संयुगे यामध्ये फरक काय असतो. आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलेलो आहोत की मूलद्रव्ये आणि संयुगे म्हणजे काय असतात. तर पहिला संयुगे म्हणजे काय बघूया. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक मूलद्रव्ये एकत्र येतात आणि त्याच्यापासून जो नवीन घटक बनतो त्याला आपण संयुगे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघू आपण तर CuSO4 म्हणजेच काय, कॉपर सल्फेट. तर याच्यामध्ये कोणकोणते मूलद्रव्ये आलेले आहेत हे आपण बघायचं आहे. तर याच्यामध्ये Cu हा पहिला मूलद्रव्य झाला, सल्फर हा दुसरा मूलद्रव्य आणि ऑक्सिजन हा तिसरा मूलद्रव्य. म्हणजेच काय, जेव्हा 1, 2, 3 म्हणजेच काय, जेव्हा 1 किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्य एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक नवीन घटक बनतो त्याला आपण संयुगे असे म्हणतात. आपण याच्यावर सांगू शकतो की संयुगे कधी बनतात, जेव्हा 2 किंवा अधिक मूलद्रव्ये एकत्र येतात. अजून एक उदाहरण बघायचं झालं तर कार्बन डायऑक्साईड हा एक काय आहे, हे कार्बन डायऑक्साईड हे एक संयुग आहे. हे संयुग केव्हा तयार होतं, जेव्हा कार्बन आणि ऑक्सिजन हे 2 मूलद्रव्ये एकत्र येतात तेव्हा संयुग तयार होतं. आता मूलद्रव्य म्हणजे काय, तर निसर्गामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेले किंवा मॅनमेड म्हणजे माणसाने तयार केलेले असे काही मूलद्रव्य आहेत जे निसर्गामध्ये ओरिजिनली सापडलेले आहेत त्यांना आपण मूलद्रव्य म्हणतो. तर हे झालं मूलद्रव्य आणि संयुगे यांच्यामधील फरक. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तो म्हणजे भौतिक बदल आणि रासायनिक बदल म्हणजे काय. तर आपण बघतो की भौतिक बदल म्हणजे काय, तर समजा आपण एखादा बर्फ घेतला, त्या बर्फाला जर उष्णता दिली तर त्याचं कशामध्ये कन्वर्जन होतं, पाण्यामध्ये, बरोबर. आणि जर पाण्याला जर आपण परत फ्रीज केलं म्हणजे पाणी जर आपण उष्णता काढून घेतली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, परत बर्फामध्ये होतं. म्हणजेच काय झालं, बर्फाचं पाणी होऊ शकतं, बर्फाचं कन्वर्जन पाण्यामध्ये होऊ शकतं आणि पाण्याचं कन्वर्जन परत बर्फामध्ये होऊ शकतं. म्हणजेच काय झालं, ही एकमेकां हे भौतिक क्रिया आहे. समजा आपण दूध घेतलं आणि त्याचं विरजन लावलं, कशामध्ये रूपांतर होतं, दह्यामध्ये. पण दह्याचं परत दूध करू शकतो का आपण, नाही. म्हणजेच जर एखादी क्रिया त्याचं संघटन म्हणजेच काय, जर एखाद्या पदार्थाचं मूळ संघटन बदललं की त्यानंतर एखाद्या पदार्थाचं मूळ संघटन बदलून त्याचं दुसऱ्यामध्ये रूपांतर झालं आणि त्या दुसऱ्यामधून परत पहिल्या अवस्था जर आपल्याला प्राप्त करता येत असेल तर त्याला भौतिक बदल असं म्हणतात. आणि जर एखादा बदल झाला तर तो परत आधीच्या संघटनामध्ये येऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल आपण दुधाचं दही करणे हे काय झालं, रासायनिक बदल. काय आलं, तर आपण काही उदाहरणं बघूया त्याच्यावर समजू शकेल आपल्याला की भौतिक बदल आणि रासायनिक बदल म्हणजे काय. बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होणे हे काय असणार आहे, भौतिक बदल. अन्न शिजणे, रासायनिक बदल. फळ परिपक्व होणे, रासायनिक बदल. दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होणे हा सुद्धा रासायनिक बदल. पाण्याचे बाष्पीभवन होणे, भौतिक बदल. जठरामध्ये अन्न पचणे, रासायनिक बदल. त्यानंतर डांबरगोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होतो, कारण डांबरगोळी आपल्याला माहिती आहे की हवेमध्ये ठेवलं असतो तर ते काय होतं, आकार कमी होतो, म्हणजे ते काय असणार आहे, रासायनिक बदल. आणि त्यानंतर उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे, म्हणजे ग्लास जर आपण घेतला आणि हातातून सोडला तर तो फुटतो, पण आहे असंच पहिल्यासारखा जाऊ शकतो का, तो नाही, म्हणजे तो काय झाला, रासायनिक बदल झालेला आहे. आपण पाठ्यपुस्तकात तिसरा चॅप्टर जो आहे तो बघितल्यानंतर आपल्याला समजेल की रासायनिक बदल आणि भौतिक बदल याच्यामध्ये काय फरक आहेत. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की रासायनिक समीकरणे लिहिण्याचे स्टेप्स काय असतात. तर आपण विज्ञानमध्ये आपण जे रिॲक्शन्स असतात त्या लिहिण्याच्या काही पद्धती असतात. आता सुरुवातीला आपण बघू शकतो की रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक आणि उत्पादित हे 2 घटक असतात. पहिला अभिक्रियाकारक जे असतो तो डाव्या साईडला असतात आणि उत्पादित जे असतं तो उजव्या साईडला असतात. इथं काय असतात, उत्पादिके, आणि या साईडला जे असतात ते अभिक्रियाकारक असं म्हणतात.
आपल्याला माहिती आहे एखादा आपल्याला नवीन पदार्थ बनवायचा असेल तर त्याआधी दोन किंवा त्यापेक्षा जास्त घटक हे त्यामध्ये मिक्स करावं लागतं. समजा इथं आपण एखादा घटक घेतला नायट्रोजन, त्यानंतर हायड्रोजन. जेव्हा एक अमाऊंटमध्ये नायट्रोजन आणि तीन अमाऊंटमध्ये हायड्रोजन घेतो तेव्हा आपण काय करतो, ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये प्लस साईन घेतो आपण, कारण प्लस साईन मग काय इंडिकेट करतं, आपण दोन किंवा अधिक पदार्थ हे मिक्स करत आहोत. म्हणजेच काय असणार आहे, अभिक्रियाकारकमध्ये याच्यामध्ये अभिक्रियाकारकमध्ये डाव्या साईडला अधिक चिन्ह दिल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्सअप होतं हे दाखवलेलं आहे. आणि उत्पादित म्हणजे काय तयार होतं, एन प्लस एच थ्री मीन्स एन एच थ्री. म्हणजे पहिली स्टेप काय झाली, अभिक्रियाकारक आणि उत्पादित यांच्यामध्ये काय आहे एरो असतो, अभिक्रियाकारक हे डाव्या साईडला असतात, उत्पादित हे उजव्या साईडला असतात. त्यानंतर अभिक्रियाकारक हे कुठल्या स्टेटमध्ये आहेत, म्हणजेच काय ते सॉलिड आहेत, लिक्विड आहेत किंवा गॅसियस आहेत, म्हणजेच त्यांची अवस्था. ते सॉलिड म्हणजे स्थायू आहेत, गॅसियस म्हणजे वायुरूप आहेत किंवा द्रवरूप आहेत, हे त्यांचं मेन्शन करणं खाली गरजेचं असतं. म्हणजेच काय आता समजा इथं बघितलं CuSO4 म्हणजेच काय, कॉपर सल्फेट. तर कॉपर सल्फेट जो असतो तो एक्विअस म्हणजेच काय हे AQ असं लिहितात, म्हणजेच तो काय झाला द्रवरूप झाला, ठीक आहे. एस म्हणजे काय असतो सॉलिड, सॉलिड म्हणजे स्थायू पदार्थ, म्हणजे त्याला काय लिहितात एस असं लिहितात. द्रव म्हणजे काय असतो AQ म्हणजे एक्विअस असतो. आणि त्यानंतर जी म्हणजे गॅसियस, जी म्हणजे काय असतो तो हा गॅसियस म्हणजे वायुरूप असतो. हा झाला मी सर दुसरी पाहिली. त्याच्यानंतर एखादी अभिक्रिया होण्यासाठी त्याच्यामध्ये उष्णता ही लागतेच. त्यानंतर काही अभिक्रिया अशा असतात की त्याच्यामध्ये उत्प्रेरक सुद्धा वापरतात. आता उत्प्रेरक म्हणजे काय असतं, तर उत्प्रेरक म्हणजे एखादी अभिक्रिया घडवून आणण्यासाठी मदत करते पण अभिक्रियेमध्ये कुठेही त्याचा समावेश होत नाही. फक्त रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करण्यासाठी म्हणजे एनहान्स द रेट ऑफ रिॲक्शन यासाठी फक्त उत्प्रेरक असं वापरलं जातं. त्यानंतर काही अभिक्रिया अशा असतात की त्यांच्यामध्ये स्पेसिफिक टेम्परेचर मेन्शन करणं गरजेचं असतं. आता स्पेसिफिक टेम्परेचर म्हणजे काय, आता समजा इथं आपण एक्झाम्पल बघितलं वनस्पती तेल लिक्विड आहे किंवा ॲक्युएस म्हणू शकतो. वनस्पती तेल कसं असतं, पातळ म्हणजे द्रवरूप असतं, तर त्याला गॅस हायड्रोजनचा गॅसनं मारा केला असता त्याचं वनस्पती तुपामध्ये रूपांतर होतं. हे केव्हा होतं, जेव्हा तिथं उत्प्रेरक असेल तर, आणि त्यावेळी 60° टेम्परेचर 60° सेल्सिअस टेम्परेचर असेल आणि उत्प्रेरक असेल तरच हे घडू शकतं. इथं उत्प्रेरक निकेलचा वापरला जातो, म्हणजे निकेल कॅटलिस्ट असं यूज केलं जातं. त्याच्यानंतर काही रिॲक्शन्समध्ये हीट मेन्शन करणं गरजेचं असतं. हीट म्हणजे काय, उष्णता, आपण त्याला डेल्टा असं म्हणू शकतो. आणि हीट हे कसं दाखवलं जातं, तर ट्रँगल काढून, म्हणजे त्याला डेल्टा असं म्हणतात. तर ह्या काय झाल्या सगळ्या रिॲक्शन्स झालेल्या आहेत. तर आता आपण बघू शकतो स्टेप बाय स्टेप की याच्यामध्ये कॉपर सल्फेट आणि झिंक, कॉपर सल्फेट ॲक्विअस सोल्युशन आहे म्हणजेच त्याचं द्रवरूप आहे. एस म्हणजे सॉलिड म्हणजेच तो काय स्थायुरूप आहे. जेव्हा कॉपर सल्फेटच्या पातळ द्रावणामध्ये आपण झिंकचं पावडर मिसळतो तेव्हा झिंक सल्फेट हा द्रवरूप बाहेर पडतो आणि कॉपरचा स्थायुरूप बाहेर पडतो. त्याच्यानंतर CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट जो आहे याच्यामध्ये काय एस म्हणजे सॉलिड आहे, हा काय स्थायू म्हणजे पावडर असणार आहे त्याची. या पावडरमध्ये जेव्हा हीट दिली जाते, म्हणजे हीट म्हणजे काय दिलं आहे, जेव्हा कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिलं जाते तेव्हा हा कॅल्शियम कार्बोनेट जो आहे त्याचं काय होतं, दोन भाग पडतात. एक असतो तो कॅल्शियम ऑक्साईड, त्यातला एक ऑक्सिजन इकडे जातो आणि कॅल्शियम ऑक्साईड तयार होतो आणि राहिलेला हा CO2 बाहेर पडतो. आता इथं काय दिले बघा, हा एक एरो दिलेला आहे. तर या एरोचा अर्थ काय असेल, तर जेव्हा उत्पादित किंवा अभिक्रियाकारकमध्ये अशा प्रकारे वरच्या साईडला जो बाण दिलेला असतो त्याचा अर्थ असा असतो की त्या रिॲक्शनमधून त्या अभिक्रियेमधून वायू बाहेर पडतो. काय असणार आहे, वायू. जेव्हा अशा अपवर्ड डिरेक्शनला जेव्हा आरो असतो तेव्हा तो एरो काय इंडिकेट करतो, वायू बाहेर पडतो. आणि जेव्हा खालच्या दिशेला बाण असतो तेव्हा स्थायुरूप बाहेर पडतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल पावडर वगैरे असते त्या रूपमध्ये बाहेर पडतो. आता इथं काय दिलं आहे, कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर इथं कार्बन डायऑक्साईड
गैस हा निघून जातो। त्याच्यानंतर इथे काय दिले कॉपर सल्फेट हा एक्वियस सोल्यूशन आहे, झिंक सुद्धा काय दिलेला आहे सॉलिड आहे, दोघांचं जेव्हा रिएक्शन होते तेव्हा झिंक सल्फेट पातळ पदार्थ तयार होतो आणि वर जसं आपण चहा काढतो त्याप्रमाणे वर जसं पावडर होते त्याप्रमाणे कॉपर सल्फेट सुद्धा त्या वर राहणार आहे त्या अणूमध्ये आणि त्यानंतर उष्णता तयार करते। म्हणजे जेव्हा आपण ही रिॲक्शन एखाद्या बिकरमध्ये किंवा एखाद्या चंचुपत्रामध्ये करतो तेव्हा तो चंचुपत्र जो असणार तो गरम होणार आहे, म्हणजे काय झालं गरम झालं म्हणजे उष्णता बाहेर पडली। आणि लास्ट जे आहे ते वनस्पती तेल, आपण बघितलं वनस्पती तेल किंवा वनस्पती तेलापासून वनस्पती तूप केव्हा मिळतो जेव्हा तिथं लिकेजचा उत्तेजक असतो आणि ही अभिक्रिया 60 अंशाला झाली पाहिजे, तरच तर आणि तरच तर काय होतं आपल्याला याचं कन्वर्जन तुपामध्ये होतं याचं मिळतं। आणि आपण बघितलं की शेवटचं पॉईंट उत्प्रेरक म्हणजे काय, उत्प्रेरक म्हणजे बघा इथं हा जो निकेलचा उत्प्रेरक आहे तो अभिक्रियाकारकमध्ये आहे का होतं नाही, इथं उत्पादनामध्ये आहे का नाही, तर हा निकेलचा कॅटलिस्ट कुठं आहे फक्त ॲरोवर दाखवलेला आहे, तो रिॲक्शनमध्ये किंवा अभिक्रियेमध्ये कुठेही भाग घेत नाही, तो फक्त ॲरोवर मेन्शन केलेला असतो। आणि निकेलच्यानंतर उत्प्रेरक जे असतात ते उत्प्रेरक आणि हीट जे असतात ते फक्त नेहमी ॲरोवर मेन्शन केलेले असतात, ठीक आहे।